Aku sana yang di paling pagi-pagi lewat Malaysia. Aku power kerja kalau nak cakap kalau tak ada kerjaan, kalau tak ada kerjaan apa ya? अजित दादा सरक्या खंबीर कार्यकर्ता या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने पेढे एकमेकाला भरून हा जो आनंदाचा क्षण आहे तो साजरा केला जातोय करतो अजित दादा गेले काही दिवसांपासून नाराज होते असं बोललं जात होतं काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दिल्ली मध्ये जाऊन अमित शहा यांच्याशी भेटले होते आणि त्यानंतर आज त्यांना पुण्याचा पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आला आहे काय सांगाल निश्चित सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दादांचा महाराष्ट्राला माहिती कार्य पद्धती कशा पद्धतीने आणि पुणे जिल्ह्याचा प्रत्येक भाग प्रत्येक गाव ना गाव प्रत्येक विभाग आणि प्रशासनावर काम करण्याची दादांची पद्धत ही संपूर्ण जनतेच्या निश्चित फायद्याची आहे आणि दादांना काम करण्याची अतिशय चांगल्या पद्धतीची खमक आहे आणि निश्चितच दादा त्याच्यावरती काम करण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही उलट ही राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रगतीच्या निश्चितच त्याचा फायदा होईल आणि निश्चित कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे कट्टर समर्थक आहात आज त्यांना पालकमंत्रीपद पुन्हा भेटले म्हणजे सत्तेत सहभागी झाल्यानंतर 100% दादा म्हणजे एक विकास पुरुष आहे आणि या पिंपरी चिंचवड शहराचा कायापलट आज त्यांच्या नेतृत्वाखाली मागील 20 वर्षापासून झालेला आहे आणि आतापर्यंत कामाचा आवाका बघता त्या ठिकाणी राज्य सरकारने त्यांना पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा मनापासून स्वागत करतो आणि आम्ही आशा करतो भविष्यात त्यांना 100% या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल आणि मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होतील युवक शहराध्यक्ष म्हणून काय सांगाल तसं पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहराचे आमच्या विकास पुरुष मानले जाणारे आमचे अजित दादांना आज पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यानिमित्ताने सर्वात प्रथम आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सगळे खुश आहोत की जो विकास सगळ्यांना माहिती आहे जो विकास शहराचा केलेला आहे त्या विकासाच्या जीवावर आज आम्ही दादांच्या पाठीमागे उभे आहोत आणि आता हा विकास केल्यानंतर सुद्धा आज परत एकदा पालकमंत्रीपद मिळालं आहे तर त्याच्यात अजून भर पडणार आहे त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे तुम्ही काय सांगाल अख्ख्या पुणे जिल्ह्यात नाही तर संबंध महाराष्ट्राचं खरं तर एका प्रकारे अजित दादा आपण बघतोय की पालकत्व नेहमी त्यांच्या परीने पार पाडत असतात आणि पुणे जिल्ह्यामध्ये दादांनी जो काया पालट केलाय विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये हा बघता निश्चितपणे त्यांना पालकमंत्री पद यावेळेसही मिळावं अशी आमची अपेक्षा होती आणि ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे निश्चितपणे याला दिशा आणि दशा मिळेल तर अजित पवार यांना पालकमंत्री पद मिळाल्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये उत्साहाचं वातावरण आणि हेच पिंपरी चिंचवड शहर हे अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून देखील ओळखला जातो कृष्णा पांचाळ मुंबई पिंपरी चिंचवड पुणे